गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी सोहम, तुमचं वर्गकर सोहम चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे 10 वाजता आहेत आणि मी आलोय शेतात. आणि माझं आधी काहीच ठरलं नव्हतं की मी शेतात जाऊन व्हिडिओ काढेल वगैरे असं, पण मी शेतात आलो आणि इथला सनराईज पाहिला तर मला ते पटलं आणि म्हटलं हे तुम्हाला पण दाखवावं. आज वातावरणात थोडं आभाळ आहे म्हणून सूर्य पूर्ण आलेला नाही, पण जो आला तो मला बघून एकदम भारी वाटलं. सो मी तुम्हाला दाखवतोय आणि शेतात त्या मक्याला, ज्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता पेरायच्या वेळेस त्या मक्याला. चला दाखवतो मी तुम्हाला शेतातली सकाळ. ढगांच्या मागे सूर्य लपलेला आहे. हे पय बगडे बगडे मी त्यांना आता तिथून उडवलं, ते थोडस तिकडे पिकाला नुकसान करत होत. तिकडे पाणी भरत आहेत. हीट याच्यासाठी आम्ही जेव्हा इथे राहायचो, म्हणजे ज्या शेतात राहिलो की आपल्याला समजायला पाहिजे की लाईट आली आहे, म्हणून तो इंडिकेटर आहे. आणि हे पाण्याचा प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी इकडे पाईप चालू ठेवलेला आहे. आम्ही पाईप असता मी स्पोर्ट्स शूज घालून आलो होतो, ते थोडे खराब झाले असते, ते पाणी होतं म्हणून मी बूट काढून घेतलेत. आपा गहू आपण अजून जवळ जाऊया थोडंफार. आपण इथून सूर्य बारी येतोय आणि हे बेलच झाड नेचर पाणी, नेचर नदी समुद्र पाणी माती यांच्यासोबत खेळायला, यांच्यासोबत मिळायला मिसळायला हिल स्टेशनला पैसे खर्च करून जातात हिल स्टेशन वगैरे, आणि मी शेतात येतो. सो वी आर नॉट सेम ब्रो. पाईप जोडलेला आहे, अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे तिकडे, आणि तिथून मग नंतर आता इकडे आलेलो आहे. हे प्रेशर मेंटेन करण्यासाठीच पाईप ओपन ठेवलाय थोडा, आणि तिकडे पाणी चालतंय बघ. इथून पाणी आणि हे चाललंय तिकडे, तिकडच्या लांगी मध्ये आम्ही त्याला लांगी होतो. मजा येते खूप. बाहेर वातावरण थोडं थंडीच आहे, पण पाण्यात येऊन असं बिलकुल वाटत नाही की थंडी आहे. पण मी आता ते थोडं इकडच्या लाईंगा लावलंय आणि सूर्य खूप मस्त आलाय, पाण्यात चमकतोय तो. एक दोन तीन चार लांगे मी लावलेले त्या पाण्यानंतर परत पुढची लागल्यांच्या आशीर्वादाने माझे 600 सबस्क्रायबर पूर्ण झाले. असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि असंच सपोर्ट मला करत राहा. धन्यवाद. आणि जे तुम्ही आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे मला, तसाच सपोर्ट पुढे देखील करणार अशी मी आशा करतो. आणि माझा व्हिडिओ पुढे अजून कंटिन्यू करतो.